फक्त एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती. आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो, परत एकदा एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आणि क्वार्टर फोरचे जे रिझल्ट आलेले आहेत मित्रांनो, अर्थातच मित्रांनो जी कंपनी आहे ती एज्युकेशनल रिलेटेड पुस्तक वगैरे बनवणारी कंपनी आहे. अर्थात तुम्हाला ट्रिक सुद्धा मिळाली असेल की कोणती कंपनी असू शकते. अर्थात मित्रांनो, पब्लिशर वरती काम करणारी कंपनी आहे आणि त्याचं नाव सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. साहजिक आहे मित्रांनो, नवनीत या कंपनीचं नाव आहे, नवनीत एज्युकेशन. आणि ही कंपनी जी आहे ती मित्रांनो क्वार्टर फोरचे या कंपनीचे रिझल्ट आलेले आहेत. आणि कंपनीने डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे. तर किती डिव्हिडंड दिला, कंपनी प्रॉफिट मध्ये आहे, कंपनी प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे हे जाणून घेऊया. पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक कमेंट शेअर करा, जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन मिळेल. तर मार्केटमध्ये टिकायचं असेल, शिकलं पाहिजे. तर मित्रांनो चला कंपनीचे अनालिसिस बघूया. क्वार्टर फोरचा जर विचार केला आणि क्वार्टर थ्रीचा जर विचार केला आणि इयर टू इयरचा जर क्वार्टरचा विचार केला तर मित्रांनो टोटल इन्कम मध्ये कंपनीच्या वाढ होताना दिसून येत आहे. मागील वर्षी च्या क्वार्टरचे जे टोटल इन्कम होतं ते होतं 26,282 कोटीचं होतं. आणि 2023च्या क्वार्टरचं जर मार्चच्या बघितलं तर 36,459 कोटीचं आहे. म्हणजे मागील क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये वाढ झालेली आहे. पण मागील डिसेंबरच्या क्वार्टरचं जर बघितलं तर त्यामध्ये सुद्धा वाढ झाली. डिसेंबरच्या क्वार्टरला जे नेट टोटल इन्कम होतं ते होतं 28,047 कोटीचं आणि या क्वार्टरचं आहे 36,459. म्हणजे मित्रांनो क्वार्टर टू क्वार्टर वाढ झाली. आणि क्वार्टर टू क्वार्टर सुद्धा आणि इयर टू इयर सुद्धा टोटल इन्कम मध्ये वाढ झालेली आहे. आता खर्च, म्हणजे कंपनीने खर्च किती केला, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. तर तुम्ही बघू शकता मागील क्वार्टरचा जो खर्च होता तो क्वार्टर मध्ये तुम्ही बघू शकता 23,785 कोटीचा. मागील इयरच्या क्वार्टरचा 23,785 कोटीचा खर्च होता. आणि मागील क्वार्टरचा जर बघितलं मित्रांनो तर डिसेंबरच्या क्वार्टरचा होता 24,659 कोटीचा. मित्रांनो खर्चामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. इयर टू इयर आणि क्वार्टर टू क्वार्टर बघितलं तर या क्वार्टरला 32,511 कोटीचा खर्च कंपनीचा झालेला आहे. आता राहिला प्रश्न की कंपनीनं खर्च जाऊन सुद्धा टॅक्स वगैरे गव्हर्नमेंटचा पे करून ज्यावेळेस कंपनीकडे काय उरतो, कंपनीकडे किती प्रॉफिट उरतो. तर कंपनीनं मागील क्वार्टर जे मायनस मध्ये होतं ते या क्वार्टरला कंपनीनं जबरदस्त सुपर परफॉर्मन्स दिलेला आहे. मागील वर्षीचा जर विचार केला तरी सुद्धा प्रॉफिट मध्ये वाढ झालेली आहे. मागील वर्षी 705 कोटीचा प्रॉफिट झाला होता कंपनीला. पण मागील क्वार्टरचा जर डिसेंबरचा विचार केला तर -246 कोटी लॉस झाला होता कंपनीला. आणि तुम्ही बघू शकता कंपनीनं परत एकदा जबरदस्त कमबॅक केलेला आहे. 795 कोटीचा कंपनीला सरासरी प्रॉफिट झालेला आहे. अर्थातच मित्रांनो याचा परिणाम स्टॉकवरती निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, तात्पुरता तर त्याने काही फरक पडत नसतो. पण मित्रांनो जर बारकाईनं विचार केला तर कंपनीमध्ये होल्डिंग चांगलं आहे. प्रमोटरचं होल्डिंग असेल, FII असेल, DII वाल्यांचं असेल, म्युच्युअल फंड वाल्यांचं आहे, चांगलं होल्डिंग दिसत आहे. आणि एकंदरीत रिटेल आणि ऑदर वाल्यांचं सुद्धा यामध्ये होल्डिंग आहे. तर मित्रांनो जर बघायचं झालं तर हा स्टॉक्स मित्रांनो या स्टॉक्सने डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे. आणि तो डिव्हिडंड किती आपण हे सुद्धा आपण अगोदर बघूया. महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही आणखी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक केलं तर खूप आम्हालाही मोटिवेशन मिळेल. मित्रांनो कंपनीनं डिव्हिडंड जो दिला आहे तो 2.60 रुपये डिव्हिडंड कंपनीनं दिला आहे. जर तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये हा स्टॉक असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि महत्वाचं म्हणजे सध्याला स्टॉकची प्राइस जरी 115 रुपये असली तरी मॅक्सिमम हा स्टॉक आतापर्यंतचा हायेस्ट जो आहे या स्टॉकचा 193 आहे. आणि मित्रांनो 100% अनालिसिस सांगत आहे तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. दीर्घ कालावधीसाठी जर हा तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये स्टॉक असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. वेल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कराल ही अपेक्षा आहे. आणि महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.